आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक या विषयामधील चॅप्टर नंबर 8 कन्स्ट्रक्शन क्वाड्रेटस अँड टाइप यामधील प्रॅक्टिस सेट क्रमांक 8.2 हा पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवला आहे याची पूर्णपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल, की जेणेकरून परीक्षेमध्ये आलेला असलेला प्रश्न तुम्हाला पटकन सोडवू शकाल, की जेणेकरून सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होतील. तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट क्रमांक 8.2. प्रॅक्टिस सेट क्रमांक 8.2 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, तो आहे ड्रॉ अ रेक्टॅंगल ए बी सी डी सच दॅट लेंथ ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड लेंथ बी सी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आता जिथे तर आपल्याला रेक्टॅंगल काढायचं आहे, रेक्टॅंगल काढताना त्याची प्रॉपर्टी माहीत असणं अत्यावश्यक आहे. रेक्टॅंगलची प्रॉपर्टी आहे अपोजिट साइड्स आर कॉनकरंट अँड ऑल अँगल्स आर 90 डिग्री. हे जर माहीत असेल तर आपला रेक्टॅंगल काढता येतो. आपण पहिल्यांदा रफ आकृती काढू, ज्यामध्ये नाव आहे ए बी सी डी. नाव द्यायचं ए बी सी आणि डी, प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा आहे. त्यामधले डॉ रेक्टॅंगल ए बी सी डी सच दॅट लेंथ ए बी, लेंथ ए बी ही 6 सेंटीमीटर आहे, 6.0 सेंटीमीटर. लेंथ बी सी आहे ते 4.5 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ अपोजिट साइड आर्स कॉनकरंट, नंतर ए बी इज इक्वल टू डी सी आहे आणि बी सी इज इक्वल टू ए डी आहे. म्हणजे ए बीचं माप जेवढं आहे तेवढंच लेंथ सी डीचं माप आहे, लेंथ बी सीचं माप आहे तेवढंच माप लेंथ ए डीचं आहे. म्हणजे लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ डी सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ सी बी इज इक्वल टू लेंथ डी ए इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आता या मापाच्या आधारे किंवा या कच्च्या कृतीच्या आधारे आपल्याला पक्की आकृती करायची आहे. त्यामध्ये सर्व माहिती आपण कच्च्या कृतीमध्ये ठेवलेली आहे. आता या माहितीच्या आधारावरच आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. आता पहिल्यांदा मी ए बी हे माप करणार आहे, ए आणि बी. त्यानंतर वर आकृती करण्याचा अर्थ मी आकृती थोडी खाली घेतोय. ए बीचं माप आहे 6 सेंटीमीटर, मी पट्टीवर बरोबर इथं ए माप देतोय आणि बी इकडं 6 सेंटीमीटर घेतोय. 6 सेंटीमीटर आहे ए आणि बी, याचं माप आहे 6 सेंटीमीटर. त्याला नाव देते मी ए आणि बी, माप आहे 6.0 सेंटीमीटर. आता मी सी माप घेणार आहे. ते सी माप घेत असताना तिथं 90 अंशाचा कोन आहे, याचा अर्थ मला कोन मापकाचा वापर करायचा आहे आणि कोन मापाचा वापर करूनच आपल्याला सी माप टाकायचा आहे. 90 अंश म्हणजे हा पॉईंट आहे हा बी वर ठेवायचा आणि ही रेषा आहे ती ए बी वर आली पाहिजे, बरोबर सेंटरला, बरोबर ए बी वर. हे 0 लाईन आहे, सेम बरोबर हा पॉईंट आहे तो बी वर आहे. तिथून हा 90 अंशावर डॉट मारलाय. तर बी पासून पुढं बरोबर जो आपण 90 अंश आला त्याला क्रॉस करा, तिथं असं बांध द्या. इथं 90 अंश आहे. आता परत माप आहे 4.5. कंपास घ्या, जर लोखंड टोक आहे तर 0 होल्ड करा, नंतर 4 सस्पेन्स टोक आहे ते 4.5 वर न्या. 4 आणि 5 रेषा पुढच्या ते घेतले की बरोबर जे आहे तेच माप घ्या. बी वर लोखंड टोक ठेवा
आणि जे आपण माप घेतले रेष मारल्या त्याला असं चाप मारा. जिथं क्रॉस होईल तो क्रॉस जिथे होईल त्याला नाव द्या सी. आता परत बी पासून डी पर्यंतचं अंतर आहे ते 90 डिग्री आहे. ते 90 डिग्री आपण माप घ्यायचं. हा पॉईंट आहे तो बी ए वर ठेवा. खालची जी रेषा आहे ते बरोबर ए बी वर होल्ड आली पाहिजे बरोबर. आणि अशा प्रकारे बरोबर आली की आपल्याला 90 अंशावर माप ठेवायचं आहे. 90 अंशावर माप ठेवल्यानंतर त्याला अशी उभी रेष मारा, त्याला बाण केला. नंतर तेच माप आहे जे घेतलं आहे, कारण बी सीचं जे माप आहे तेच माप ए डीचं आहे. म्हणून ए पासून डी पर्यंत माप घेताना तिथं क्रॉस करणार ते आहे माप डी माप. आणि सी बी आणि डी आणि सी हे मी जॉईन करणार आहे. 90 डिग्री हे माप आहे 4.5 सेंटीमीटर. जे विद्यार्थी मित्रांनो, हा झाला रेक्टॅंगल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रेक्टॅंगलची जी प्रॉपर्टी माहीत होती म्हणून आपण पटकन अशा प्रकारची आकृती काढू शकलो. जर रेक्टॅंगलची प्रॉपर्टी आपल्याला माहीत नसती तर आपण थोडंसं कन्फ्यूज झालो असतो दोनच मापमध्ये. कारण ज्यावेळेला चौकोनाची रचना करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहीत आहे की मिनिमम 5 घटकांची आवश्यकता असते. इथे तर दोनच दिले होते. मग आपल्याला याच्यावर लक्षात आलं पाहिजे की रेक्टॅंगलची प्रॉपर्टी ज्या विद्यार्थ्यांना माहित आहे तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी इजू सोडवू शकतात. तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक पुढचा, जो तुमच्या पुस्तकात दिलेला आहे तो प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, तो प्रश्न क्रमांक दुसरा आहे तो आहे ड्रॉ अ स्क्वेअर. ड्रॉ अ स्क्वेअर त्याचं नाव आहे डब्ल्यू एक्स वाय झेड विथ साइड 5.2 सेंटीमीटर. आता स्क्वेअर म्हणजे माहीत असणं अत्यावश्यक आहे. स्क्वेअर कसा असतो? स्क्वेअर म्हणजे सर्व बाजू एकाच मापाचे असतात त्याला स्क्वेअर म्हणतात. म्हणजे सर्व मापांची लांबी एकसारखी, म्हणजे 5.2 सेंटीमीटर सगळ्यात 5.2 सेंटीमीटर. त्याला एक्स वाय झेड डब्ल्यू सॉरी डब्ल्यू एक्स वाय झेड डब्ल्यू एक्स वाय झेड प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असतो. प्रत्येक कोण 90 अंशाचा. आता आपण इथं माहित आहे की स्क्वेअरची प्रॉपर्टी माहित आहे की ऑल साइड्स आर कॉनकरंट आणि ऑल अँगल्स आर 90 डिग्री. म्हणजे एकच आपण इथं कन्फ्यूज होत नाही की एकच माप दिले तर आपण स्क्वेअर काढणार. कारण स्क्वेअरची प्रॉपर्टी ज्यांना माहित आहे त्यांना एक माप असेल तर सर्व गोष्टी काढू शकतात हे त्यांना माहित आहे. त्यामुळे प्रॉपर्टी पाठ असणं अत्यावश्यक आहे. आता याच माहितीचा आधार घेऊन आपण स्क्वेअर काढूया. 5.2 सेंटीमीटर म्हणजे 5 पूर्ण आणि 2 रेषा पुढं. म्हणजे हे 5 पूर्ण आणि हे 2 रेषा पुढं, हे 2 रेषा पुढं म्हणजे आलं 5 पूर्ण. त्याला नाव दिलं मी डब्ल्यू आणि एक्स नाव दिलं 5.2 सेंटीमीटर. आता 90 डिग्री म्हणून एक्सच्या कोण माप घ्यायचा. एक्सच्या बरोबर पॉईंटवर सेंटर पॉईंट घ्यायचा आणि डब्ल्यू एक्सला ती लाईन पॅरल ठेवायची, बरोबर त्याच्यावर ठेवायची. 90 अंशावर डॉट केला, हा पॉईंट जोडला, हा 90 अंश आहे. 5.2 इथंच माप घ्या. पट्टीची काय होऊ शकत नाही. 5.2 सेम 5.2 हा लोकून टू एक्सवर ठेवला, नंतर क्रॉस केला. जो पॉइंट आला तो वाय आहे. परत डब्ल्यू वरून परत 90 डिग्रीला टाकायचा. जो हा पॉइंट आहे तो बरोबर डब्ल्यू वर घेतला. जी ही रेष आहे ती खालच्या रेषेला बरोबर त्याच्यावर आली पाहिजे. आणि इथं 90 अंशावर पॉइंट ठेवला, त्यानंतर ही रेषा ओढली, त्याला बाण केला. हे आहे 90 अंश. सेम माप आहे जे इथं आपण घेतले तेच माप आहे. तेच माप इथं आपण टाकलं
जो क्रॉप होते त्याला नाव दिलं झेड आणि हे दोन वाय आणि झेड जोडून घेतले. तर सध्या तुम्ही त्यांना अशा प्रकारे आपल्याला चौरस काढता येतो. आता पाहूयातलाच प्रश्न क्रमांक तिसरा, क्वेश्चन नंबर तीन. ड्रॉ रुंबस के एल एम एन सच दैट इट्स साइड इज 4 सेंटीमीटर एंड एम कोन के इज इक्वल टू 75 डिग्री. आता रोम्बस जो आहे समभुज त्रिकोण, तो समभुज त्रिकोण माहीत असणं अत्यावश्यक आहे. त्याची प्रॉपर्टीज जे आहेत, त्याचे गुणधर्म आहेत, ते माहीत असणं अत्यावश्यक आहे. कच्ची आकृती काढतोय रोम्बसची. रोम्बसची प्रॉपर्टी आहे सर्व बाजू एकसारख्याच मापाचे असतात. आपण नाव देऊया के एल एम, के एल एम आणि एन. त्याचे एक बाजू 4 सेंटीमीटर म्हणजे सर्व बाजू 4 सेंटीमीटरच्या आहेत, 4 सेंटीमीटरच्या आहेत. आणि एक कोण आहे तो के कोण आहे, ते के कोण आहे ते 75 डिग्रीचा. आता एक कोण 75 डिग्री असेल तर त्याचा समोरचा आहे 75 डिग्री, कारण रोम्बस समभुज त्रिकोण जो आहे त्या समभुज त्रिकोणाचा गुणधर्म आहे समोरासमोरील कोण एक रूप असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, समोरासमोरील कोण एक रूप आहे हे जर माहीत असेल तर हा कोण आणि हा कोण जर 75-75 अंशाचा असेल, एक रूप असतात, आणि हा कोण हा कोण एक रूप असतात. आता सर्व कोणांची मापांची बेरीज ही 360 अंश असते. याचा अर्थ कोण के प्लस कोण एल प्लस कोण एम प्लस कोण एन इज इक्वल 360 डिग्री असत. म्हणजे के आणि एम, के आणि एम एकाच मापाचे असतील, याचा अर्थ 75 डिग्री प्लस 75 डिग्री प्लस कोण एल प्लस कोण एन यांची बेरीज 360 अंश. आता 75 आणि 75 150 म्हणजे 150 प्लस के एल प्लस कोण एल कोण कोण एन 360 अंश. हे 350 इथून 360 मध्ये गेले, म्हणजे कोण एल प्लस कोण एन इज इक्वल टू 360 वजा 150. तर जे उत्तर आलं 0 आहे, तसं 6 पास गेले की 1 राहिलं 210. आता हे दोन्हींची समान वाटणी, 210ची समान वाटणी म्हणजे 100 आणि 5 म्हणजे 105. म्हणजे कोण एल आहे तो 105 अंशाचा आहे आणि कोण एन आहे तो सुद्धा 105 अंशाचा आहे. म्हणजे हा 105 अंशाचा आणि हा सुद्धा 105 अंशाचा. म्हणजे एका कोणावरून आपल्याला सगळे कोण काढता येतात. सगळ्यात महत्वाचं आपल्याला रोम्बसची प्रॉपर्टीज गुणधर्म माहीत असणं अत्यावश्यक आहे. जर असे माहीत असेल तरच आपण या पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून आपण सर्व कोणांची मापे काढू शकतो. तर बघा आपण आता या माहितीच्या आधारावर आपल्याला रोम्बस काढता येतो. पहिल्यांदा मी 4 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर के एल काढतो. 4 सेंटीमीटर इथं मी के धरलंय आणि इथं 4 सेंटीमीटर एल, के एल 4 सेंटीमीटर. तर के आहे, एल आहे 4 सेंटीमीटर. आता कोण मापक आहे, कोण मापकाच्या साह्याने एल पासून एम चा अंतर आहे 105 डिग्री, कारण आपण आता कॅल्क्युलेशन करून 105 काढलंय. के पासून एल चा अंतर 105, म्हणून एकूण इकडे माप आहे 105 म्हणजे ते 90 आहे. 10-20 केलं तर 90 येतं, ते 100 आणि ते 105 म्हणजे 100 आणि पुढे 5 रेषा. परत मी जे आहे रेष ती जोडली, थोडस मान केला. कंपाच्या मापानं 4 सेंटीमीटर म्हणजे हेच माप सगळं असणार आहे. म्हणजे हेच माप घेतोय, हेच माप इथं घेत टाकलं की ते आलं माप एम, बिंदू एम आलं 4 सेंटीमीटर. इथलं माप आहे 105 डिग्री. इथून इकडे माप आहे, इथून इकडचं माप आहे एन काय असेल तर आहे ते 75 डिग्री. के वर जो पॉईंट ठेवला हा पॉईंट आहे ते के वर ठेवायचा, आणि ही रेषा आहे ती के एल वर बरोबर आली पाहिजे. 0 ठेवली बरोबर एल वर आली 75 डिग्री. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 75
पंचहत्तर बराबर समय पॉइंट जो पंचहत्तर मापचा पॉइंट के बराबर जोड़ून घेतला बाण केला कंपास मध्ये तेच सेम माप आहे कारण सगळ्या बाजू एक सारखेच आहेत म्हणून माप टाकलं आणि क्रॉस जिथे मिळाला ते आहे एन माप इथला आहे 75 डिग्री आणि हे दोन्ही जॉईंट केलं की हा मला बरोबर रोम्बस तयार होतो. जिथे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की एक कोण दिला की आपला दुसरा कोण काढता येतो त्या दोघांची जवळजवळ जी कोण आहे त्या दोघांची माप म्हणजे 180 अंश हे सुद्धा माहीत असणं अत्यावश्यक आहे. ह्याचे ह्याचे 180 ह्याचे ह्याचे 180 समोरासमोर पुत एक रूप असतात हे माहीत असणं अत्यावश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण रोम्बस या आकृती काढू शकतो. अशा प्रकारे आपण रोम्बसची आकृती काढू शकतो. समजा ही प्रॉपर्टी माहीत असेल, हे एक्झाम्पल माहीत नसेल किंवा अशा नुसतं हेच माहीत आहे आपण हे काढायचे आपण 105 105 अंश काढलंच नाही तर कशा पद्धतीने काढायचं बघा. सेम आकृती आहे 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर मी डॉट घेतला त्याला नाव दिलं के आणि एल नाव दिलं ते आहे 4 सेंटीमीटर. इथं फक्त एक माप दिलंय 75 फक्त एकाच मापाचा वापर केला 75 आहे तर मी इथं 70 आणि 5 75 इथून इकडं क्रॉस केला आणि बाण टाकला माप घेतलं 4 सेंटीमीटरच इथून इकडे 4 सेंटीमीटर टाकलं त्याला नाव दिलं एन नाव दिलं हे आहे 4 सेंटीमीटरच. आता इथून हे एम नाव आहे एम आहे मग मी गेलं हे इथूनच एम ला क्रॉस केला माप तेच घेतलं एम ला क्रॉस केला आणि हे इथून एन ला क्रॉस केलं एन ला क्रॉस केला जिथं क्रॉस पॉइंट जोडणार आहे तो पॉइंट आहे एम पॉइंट. म्हणजे हा इथून फक्त मी जोडला इथून एम जोडला आणि इथून एन जोडला तर हे सुद्धा तुमचा रोम्बस तयार होतो. अशा प्रकारे काढलं तरी अतिउत्तम. आणि जे तुम्हाला हे जर माहीत असेल अशा प्रकारे जर कॅल्क्युलेशन करून काढलं तरी चालतं. दोन्हींचं ही एकच डायग्रॅम आहे परंतु जास्त जास्त ह्याच मापाचं काढायचं म्हणजे याच माहितीवरच्या आधारे काढायचं असेल तर ही आकृती एकदम बरोबर कारण ही कॅल्क्युलेशन आपण करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढ्याच मापाच याच दोन माहितीवरून तुम्ही अशा प्रकारे सुद्धा आकृती काढू शकता. तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 14 जो तुमच्या पुस्तकात दिलेला आहे तो प्रश्न क्रमांक 14 पाहूया. प्रश्न क्रमांक 14 आहे इफ डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साइड इज 24 सेंटीमीटर फाइंड द अदर साइड. आता जे मित्रांनो डायगोनल्स दिले आहेत रेक्टॅंगल्स डायगोनल्स आहेत ऑफ डायगोनल ऑफ रेक्टॅंगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साइड इज 24 सेंटीमीटर फाइंड द अदर साइड. आता विद्यार्थ्यांनो सगळ्यात महत्वाचं आहे तर आपल्याला डायग्राम कडून बघूया आपण कच्ची डायग्राम त्याच्यावर आपल्याला काय लक्षात येते का. रेक्टॅंगल आहे म्हणून रेक्टॅंगल मधला आयत काढला आणि आयत काढल्यानंतर एक डायगोनल आहे म्हणजे कर्ण आहे त्या कर्णची लांबी आहे 26 सेंटीमीटर आणि एक बाजू म्हणजे कुठली बाजू माहित नाही लांबी आहे करून दी आहे कुठलीही बाजू लिहा एक बाजू 24 सेंटीमीटर आहे आणि तर सेकंड बाजू आपल्याला काढायची आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोण म्हणजे पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम माहीत असणं अत्यावश्यक आहे. पायथागोरस ज्याला थेरम माहित आहे तर अशा प्रकारचे पायथागोरस थेरम असेल तर पायथागोरस थेरमच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न सोडवता येतात. आता बाय युझिंग पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम आहे हायपोटिनियस स्क्वेअर म्हणजे हायपोटिनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. हायपोटिनियस आहे म्हणजे कर्ण दिलेला आहे 24 तुम्हाला दिला आहे हायपोटिनियस डायगोनल म्हणजे हायपोटिनियस
26 सेंटीमीटर, 26 स्क्वेयर इज इक्वल टू वन साइड दिल्या 24 चा स्क्वेअर प्लस सेकंड स्क्वेअर नाही माहित आहे, सेकंड साइड आपल्याला माहित नाही, सेकंड साइड स्क्वेअर आपल्याला करायचं आहे. 26 चा स्क्वेअर आहे 776 प्लस 576 प्लस साइड सेकंड साइड स्क्वेअर. आता हे प्लस आहे कळेल की मायनस होणार आहे, 776 वजा 576 बरोबर सेकंड साइड स्क्वेअर, म्हणजे यांची वजाबाई केली की 100 आली, 100 इक्वल टू सेकंड साइड स्क्वेअर, म्हणजे साइड आहे नुसती, सेकंड साइड जी आहे सेकंड साइड इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट 1000, म्हणजे कुणाचं वर्गमूळ 100 आहे तर 10, म्हणजे सेकंड साइडच आहे ते 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे दुसरी बाजू जी आहे ते 10 सेंटीमीटर आहे. हे आपल्याला पायथागोरस थेरम ह्याच्या माध्यमातून समजलं. सगळ्यात महत्वाचं पायथागोरस थेरमच्या आधी आपल्याला रेक्टॅंगल म्हणजे तिथं प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो, त्यामुळे आपल्याला तिथं काटकोन त्रिकोण तयार होतं हे माहित होतं. आणि त्यानंतर आपण काय त्या काटकोन त्रिकोणाचा आधार घेऊन आपल्याला पायथागोरस थेरम आपण तयार केला आणि नंतर आपण त्याची दुसरी बाजू काढली, ती आली 10 सेंटीमीटर. तर पाहूया आपण ह्यातलाच प्रश्न क्रमांक 5वा. लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस ए बी सी डी आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. फाइंड द साइड ऑफ साइड फाइंड द साइड अँड पिरामिटर ऑफ द रोम्बस, म्हणजे एक समभुज त्रिकोण आहे, सॉरी समभुज चौकोन आहे, त्या समभुज चौकोनाची डायगोनल्स आहे त्या डायगोनलची लांबी दिल्या, त्याच्यावरून आपल्याला साईडची लांबी काढायची आणि त्यानंतर त्याची परिमिती काढायची. आकृती काढते आपण, त्याची नाव आहे ए बी सी आणि डी, डायगोनल्स म्हणजे ए सी आणि बी डी हा डायगोनल आहे. त्याची लांबी आहे 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आणि सांगितले एक साइड म्हणजे सर्व रोम्बची साइड सारखे असतात, एका साइडची लांबी सांगितली. आता इथे सगळ्यात महत्वाचं डायगोनल्स आर बायसेक्ट अँड परपेंडिक्युलर बायसेक्ट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जे रोम्बस आहे समभुज चौकोन आहे, त्या समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब दुभागतात हे जर माहीत असेल तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहीत होतात. तर आपण ह्याला जो क्रॉस झाला त्याला ओ नाव देऊया, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल, इन अ फिगर ए बी सी डी इन अ फिगर ए बी सी डी आर रोम्बस डायगोनल लेंथ बी डी अँड लेंथ ए सी. बायसेक्ट द पॉइंट ओ, म्हणून लेंथ डी ओ इज इक्वल टू 1/2 लेंथ डी बी, डी बी आपलं डायगोनल येतो, म्हणजे लेंथ 1/2 × 12 म्हणजे लेंथ डी ओ
इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, इतना 6 सेंटीमीटर आला। त्यानंतर लेंथ ए ओ इज इक्वल टू 1/2 लेंथ ए सी, म्हणजे 1/2 × 16 म्हणजे 8 सेंटीमीटर, लेंथ ओ ए ओ 8 सेंटीमीटर, हा येतो 8 सेंटीमीटर, आणि हा मिळाला। आता डायगोनल लेंथ बी डी परपेंडिकुलर डायगोनल लेंथ ए सी, त्याचं कारण आहे डायगोनल्स आर बाय परपेंडिकुलर परपेंडिकुलर बायसेक्ट टू इच अदर, म्हणून ट्रायंगल ए ओ डी इज अ राईट अँगल, म्हणजे हा झाला राईट अँगल। आता ह्याच्यावरून बाय युजिंग पायथागोरस थेरम, लेंथ ए डी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ए ओ स्क्वेअर प्लस लेंथ ओ डी स्क्वेअर, लेंथ ओ डी माहित आहे 6 आहे, लेंथ आहे 8, 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 64 + 36 झाले किती 100, लेंथ ए डी स्क्वेअर इज इक्वल 100, लेंथ ए डी बरोबर 100 म्हणजे 10 सेंटीमीटर, लेंथ ए डी इज इक्वल टू साइड इज इक्वल टू 10 सेंटीमीटर। आता साइड 10 सेंटीमीटर झालं, आता पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 × साइड इज इक्वल टू 4 × 10 इक्वल टू 40 सेंटीमीटर, म्हणजे पिरामिटर मिळाले 40 सेंटीमीटर आणि साईड मिळाली 10 सेंटीमीटर। म्हणजे तिथून अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायचा कधी वापरायचा हे जर समजलं तर आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल पटकन सोडवू शकतो। तर पाहूया आपण यातला 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर। आता डायगोनलची लांबी काढायची आहे आणि स्क्वेअर आहे त्याची बाजू 8 सेंटीमीटर, म्हणजे स्क्वेअर आहे, स्क्वेअरला प्रत्येक कोण 90 अंश असतो आणि सगळ्या बाजू सारख्या असतात, म्हणजे 8 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर सांगितलं डायगोनल काढायला। आता विद्यार्थ्यांना माहित आहे काय काटकोन त्रिकोण तयार होतो, इथं काटकोन त्रिकोण तयार झाला की आपण काटकोन त्रिकोण पायथागोरस थेरम वापरतो आणि पायथागोरस थेरम वापरल्यानंतर आपण त्याचा डायगोनल काढतो। बघा आपण आता बाय युजिंग पायथागोरस थेरम हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू 1 साइड स्क्वेअर प्लस 2 साइड स्क्वेअर, हायपोटेन्यूस आपल्याला काढायचा आहे, डायगोनल काढायचा आहे, हायपोटेन्यूसला डायगोनल म्हणतात, डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू 1 साइड आणि 2 साइड हे सारखे आहेत, 8 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर 48 + 48 4 × 8 आणि 6 × 12 = 128 डायगोनल स्क्वेअर, आपला डायगोनल पाहिजे, डायगोनल इज इक्वल टू अंडर रूट
128 64 गुणिले 2 केलं तर 88 64 8 वर्गमुळात 2 सेंटीमीटर हा जरा डायगोनल डायगोनलची लांबी आली 8 वर्गमुळात 2 सेंटीमीटर झाले डायगोनलची लांबी. तर पाहू आपण यातलाच शेवट नंबरचा क्वेश्चन. 7 नंबरचा क्वेश्चन आहे मेजर ऑफ वन अँगल ऑफ अ रोम्बस इज 50 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग थ्री अँगल्स. आता इथे तुम्ही तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक आकृती काढली पाहिजे कच्ची आकृती. त्या कच्च्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी माहीत होतात. रोम्बस याचा अर्थ समभुज त्रिकोण. या सर्व बाजू एकसारख्या असतात आणि समोरासमोरची कोण आहेत ते एकरूप असतात. ए बी सी आणि डी हा समभुज त्रिकोण आहे रोम्बस म्हणलं जातं. त्याचं एक माप जर 50 असेल तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा 50 अंश असते. आता आपण बाय प्रॉपर्टीज एम कोन ए प्लस एम कोन बी प्लस एम कोन सी प्लस एम कोन डी इज इक्वल टू 360 डिग्री. कारण हा प्रॉपर्टी की सर्व चौकोनात सर्व बाजूंच्या कोणाची मापांची बेरीज 360 अंश असते. कोन ए चं माप आहे 50 डिग्री. कोन बी काढायचा आहे कोन सी कारण हा अपोजिट अँगल आहे म्हणून इक्वल आहे प्लस कोन एम कोन डी आता 360 कारण सगळ्या कोणापासून 360 अंश असते. कोन ए आणि कोन सी 50 डिग्री कारण अपोजिट अँगल्स आर रोम्बस आर कॉनकरंट म्हणजे 50 आणि 50 100 झालं. एम कोन बी आणि एम कोन डी इज इक्वल 360 डिग्री हा 100 आहे ते इकडे गेल्यानंतर मायनस झालं तर प्लस इकडे मायनस झालं. एम कोन बी प्लस एम कोन डी एम कोन बी प्लस एम कोन डी इज इक्वल टू 360 मायनस 100 म्हणजे इज इक्वल टू 260 डिग्री. आता एम कोन बी आणि एम कोन डी एम कोन बी आणि एम कोन डी इक्वल आहेत कारण अपोजिट अँगल्स आर कॉनकरंट म्हणून इथं मी फक्त बी कोन घेतला म्हणून टू हे बी कोन हा बी कोन दोन्हीलाही बीच कोन म्हणलं तर टू एम कोन बी इज इक्वल 260 डिग्री. टू इट मल्टिप्लिकेशन इकडे डिवाइड झालं एम कोन बी इज इक्वल 260 डिवाइड बाय 2 केलं तर 130 येणार आहे म्हणजे एम कोन बी इज इक्वल टू 130 डिग्री. आणि वन कोन एम कोन बी जर 130 अंश असेल तर एम कोन डी सुद्धा 130 अंश म्हणून एम कोन डी सुद्धा 30 अंश. रेमिनिंग अँगल इज एम कोन बी इज इक्वल टू 130 डिग्री हा 130 अंश असेल. एम कोन सी इज इक्वल टू 50 डिग्री कारण अपोजिट अँगल सर कॉनकरंट आणि एम कोन डी इज इक्वल टू 130 डिग्री कारण अपोजिट अँगल सर कॉनकरंट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रत्येक एक कोण दिला असेल तर प्रत्येक कोणाचे माप आपण सहज आणि इझी काढू शकतो. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रॉपर्टीज माहीत असणं अत्यावश्यक आहेत. विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर्टी पाठ करा आकृती सहित लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील.